अनेकांच्या हातभारामुळे कबड्डीच्या पंढरीत हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री काडोल दोस्तों 1 पॉइंट काडोल वर्सेस अमरावती दोस्तों महिला कबड्डी काफी खतरनाक मैच होने वाला है दोस्तों। ये टीम काडोल की है दोस्तों, काडोल वर्सेस अमरावती। अरे हमते लाउडस्पीकर वाले कुठे गेले, ताबडतोब स्टेज वर या। बाळू भाऊ कुठे आहे? वन पॉइंट दोस्तों काडोल। और जो भी नए भाई है एमआरडी कबड्डी की यूट्यूब चैनल पर, वो चैनल को सब्सक्राइब कर दे, वीडियो को लाइक कर दे, कमेंट कर दे, शेयर कर दे दोस्तों। जब भक्ति से तू माजा कड़ वाला आमदार झाला सारखं वाटतंय। महाराष्ट्राचे लाडके अपना घर बच्चू बोलू सेमीफाइनल मैच है दोस्तों। ये सेमीफाइनल काडोल वर्सेस अमरावती दोस्तों, काडोल वर्सेस अमरावती। बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांचं मनपूर्वक स्वागत आहे। कृपया स्टेज वर वन पॉइंट करू नये, पोलिसांनी अमरावती 1 पॉइंट। मैदान क्रमांक 3 वरील दोन्ही संघ उपस्थित आहेत। बच्चूभाऊंना मैदान क्रमांक 3 वरील दोन्ही संघ उपस्थित आहेत। मानानंतर नागपूर सिटीचे चंद्रपूर और दोस्तों जो भी नए है भाई है वो एमआरडी कबड्डी किंग यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर दे और वीडियो को लाइक कर दे, कमेंट कर दे, शेयर कर दे दोस्तों। एमआरडी कबड्डी किंग यूट्यूब चैनल आपके लिए ऐसी वीडियो लाते रहेगा दोस्तों। तो जो कबड्डी लवर्स होंगे वो दोस्तों सपोर्ट करें बहुत जल्दी से जल्दी। बहुत ही शानदार दोस्तों, स्वागत अध्यक्ष 2 पॉइंट अमरावती 2 पॉइंट दोस्तों। संतोष भाई शिवरकर अमरावती 2 पॉइंट साहेब काडोल वर्सेस अमरावती दोस्तों, काफी टक्कर का मैच है। काडोल वर्सेस अमरावती महिला कबड्डी, हमारे देश की नारी है सब पे भारी। गजानन दादा कुंकर हमके सहकार के नेते हैं, जनता ही स्वागत। कैलाश सिंह ठाकुर करता है स्वागत अध्यक्ष है हमके। अमरावती की महिला खिलाड़ी रेड पे दोस्तों, देखते हैं अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं। कुलदीप पाटोल उत्सव आमचे पंकज साहेब सरोटे ज्वेलर साहेब यांचं स्वागत आहे मनपूर्वक सर्वांचं। बच्चू भाऊचं या गावावर कबड्डी मंडळावर नियमित प्रेम करोटे साहेबांचं स्वागत सुद्धा अमोल किलात्रे करतायत। प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या नावे आहे, जोरदार टाळ्या आपण वाजवा। मी यानंतर
प्रहार के युवा नेते कुमार साहब दोस्तों कार्ड और अमोल को चलाते हैं ना विनंती करते विलतीओ साहेब आहेत श्रीकांतजी देशपांडे माधवराज मुजार सर्वच मान्यवर मंडळी इथं आलेली आहे या निमित्ताने मी स्वागत कर दोन शब्द बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष माधवराव बोकाल यांना और दोस्तों जो भी भाई नए हैं एमआरडी कबड्डी की यूट्यूब चैनल को वो चैनल को सब्सक्राइब कर दें वीडियो को लाइक कर दे कमेंट कर दे शेयर कर दे दोस्तों ऐसी तुम्हारा एमआरडी तुम्हारे लिए ऐसी कबड्डी की वीडियो लाते रहेगा दोस्तों और सबको बताते रहेगा तो जल्दी से जल्दी दोस्तों चैनल को सब्सक्राइब करें वीडियो को लाइक करें कमेंट करें शेयर करें दोस्तों। अमरावती वर्सेस काडोर महिला कबड्डी काफी शानदार कबड्डी हमारी देश की नारी है सब में भारी वो युवकों को प्रेरणा स्थान आदरणीय बच्चूभाऊ कडू सोबत आलेले निखिल जी गावंडे कुलदीप पाटील वसु आमचे स्नेही गजान दादा पुंडकर एसडीओ साहेब वन पॉइंट दोस्तों अमरावती अमरावती वर्सेस काडोल फाइनल में छह दोस्तों ये क्वार्टर फाइनल महेशने सर व सन्माननीय व्यासपीठ अतुल भाऊ खोटरे तसेच व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवरगण व उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक बंधु भगिनींनो आज हा खऱ्या आपण सर्व या ठिकाणी कबड्डीचे सामने पाहण्याकरता आलेले आहात हे आम्हाला आम्ही तुमच्या मध्ये जास्त वेळ घेणार नाही बच्चूभाऊ एवढी मोठी स्पर्धा आपण ही काही केळीवेळीची पहिली स्पर्धा नाही की आपण इथं पहिल्यांदा आले आपण जवळपास हे या स्पर्धेला मला वाटते चौथी भेट आहे या आधी आपण अचानकपणे या स्पर्धेला भेट दिली होती त्यावरून या केळीवेळीवर या मंडळावर आपलं जे प्रेम आहे ते खऱ्या अर्थाने दिसत आहे आपण क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंकरता आमच्या गावाकरता या मैदानाकरता हे मैदान बनवण्याकरता जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी ग्राम मंडळाच्या वतीनं हनुमान मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि समर्थ क्लब अमरावती वर्सेस काडोल दोस्तों काफी शानदार मॅच गावामध्ये ये टीम अमरावती की है या एवढा वो टीम दोस्तों काडोल की है काडोल वर्सेस अमरावती म्हणजे आम्हाला झपत नाही द्या परंतु हे जे प्रेक्षक वर्ग आहे और एमआरडी कबड्डी किंग को जल्दी सब्सक्राइब कर ले ऐसी वीडियो देखने के लिए वो जो बॉय नए हैं वो बिल्कुल लाइक करें या कबड्डी और प्रेम करना रे या गावा प्रेम करना रे जो लोग हैं यहाँ सहभागातून आणि आपल्या सारख्या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या मदतीने या स्पर्धा शक्य आहेत नाहीतर 10 लाख रुपये एका स्पर्धेला खर्च आमचं गाव किंवा मंडळ करू शकत नाही आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत आणि या स्पर्धेला या क्षणापर्यंत या मंडळाला या कबड्डीला आतापर्यंत पोहोचवलं यापुढे आपल्या सारख्या सर्वांचे प्रेक्षकांचे सर्व खेळाडूंचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी जर राहिले तर आम्ही याही पुढे याहीपेक्षा चांगल्या भव्य स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकतो आपण इथं आलात त्याबद्दल मी मंडळातर्फे आपले मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माधवराव जी अमरावती की टीम है दोस्तों 11 पॉइंट हो चुके हैं अमरावती के और काडोल के दोस्तों 6 पॉइंट काडोल के दोस्तों काडोल के दोस्तों 6 पॉइंट अमरावती के दोस्तों 11 पॉइंट हो चुके हैं महिला कबड्डी महिला खिलाड़ी रेड पे दोस्तों जर्सी नंबर 1 काडोल के देखते हैं अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं प्रेरणादायी असा सोहळा असतो अकोल्यामध्ये आमचे अदर्य मार्गदर्शक असलेले दीपस्तंभ दाळूगुरुजी हनुमान मंडळ मी दाळूगुरुजींचे पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी गुरुजींचं स्वागत करावं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा पालकमंत्र्यांनी आपल्या गावाला काय काय दिलं याचा पाहळा वाचण्यासाठी मी निखिल गावंडे आमचा युवा नेता आहे प्रहारचा यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मार्गदर्शन करावं आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराने पुनीत या नगरीत कबड्डीच्या पंढरीत 2 पॉइंट दोस्तों काडोल 2 पॉइंट यहां पे आमचे नेते
11 अमरावती काडोल 8 आमचे मार्गदर्शक वंदनीय दारूगुरुजी व मंडपावर उपस्थित सर्व 1 पॉइंट दोस्तों काडोल काडोल के 9 पॉइंट अमरावती 11 दोस्तों देखते हैं जर्सी नंबर 1 महिला खिलाड़ी देखते हैं अपनी टीम के लिए क्या कर पाते हैं। उपस्थित झालेले माता भगिनी वडीलधारी मंडळी व युवक मित्रांनो सर्वप्रथम तुमचे मी शब्द सुमनाने इथे स्वागत करतो। बोलण्याचं माझं प्रयोजन एवढंच आहे 2 वर्ष आधी वंदनीय बच्चू भाऊ कडून याच गावात बक्षीस वितरणासाठी आले होते। त्यावेळेस भाऊ अचलपूर मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यावेळेस त्यांनी या केळीवेळी लग्नेला शब्द दिला होता। माझ्या हाती जर समजा या जिल्ह्याची सूत्र आली मला जर काही समजा इथं देता आलं तर पूर्ण जिल्हा नियोजन या केळीवेळी नगरीत मी आणून सोडीन आणि त्या शब्दाला जागून बोले तैसा झाले याची वंदावी पावले। या म्हणीनुसार भट्टू भाऊ आपल्या जिल्ह्याचे जसे पालकमंत्री झाले 2 वर्ष कोरोनामुळे हे सामने आपल्याला इथं भरवता आले नाहीत पण तरी भट्टू भाऊनी केळीवेळी या गावावर विशेष लक्ष ठेवून म्हणजे केळीवेळी इथं सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे सन 2021 10 लाख रुपये केळीवेळी इथं व्यायामशाळा बांधकाम करणे 7 लाख रुपये प्राथमिक आरोग्य उपक्रम बोनस पॉइंट दोस्तों अमरावती बोनस पॉइंट 10 लाख रुपये हनुमान मंडळ केळीवेळी कबड्डी मैदान करण्याकरिता 3rd rate दोस्तों जर्सी नंबर 1 3rd rate श्री सखाराम महाराज विद्यालय क्रीडा साहित्य खरेदी करण्याकरिता 3 लाख रुपये पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 त्याच्यासाठी आवार भिंत बांधण्यासाठी 14 लाख 24 हजार रुपये व या केळीवेळी गावातील विविध पातळ रस्त्यासाठी 2 लाख 70 हजार रुपये निधी मित्रांनो उपलब्ध करून दिला असा एकूण 1 पॉइंट दोस्तों केळीवेळी गावासाठी काडोल 10 पॉइंट दोस्तों आप देख सकते हो यहाँ पे काडोल 10 पॉइंट अमरावती 13 पॉइंट दोस्तों अमरावती 13 पॉइंट है काडोल 10 पॉइंट है दोस्तों बहुत ही शानदार और रोमांचक मुकाबला है दोस्तों। तुमची याच्या वरते ही काही अजून गावासाठी काम असतील तर दृढपणे बच्चू भाऊंना सांगा बच्चू भाऊ निश्चितपणे ते पूर्ण करतील हा विश्वास त्यांचा पदाधिकारी म्हणून मी इथे देतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार। धन्यवाद निखिल भाऊ बोले त्यांचा चाले त्यांची वंदावी पाऊले त्याचंच नाव आहे तरुण पोरं फार जोराने म्हणतात अपना भिडू अशा या भिडूंना आमंत्रित करतो। गाडगे बाबा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या विचारावर चालणारा आमचा पालकमंत्री मला असं वाटतं आमच्या जिल्ह्याचं भाग्य आहे बच्चू भाऊ कडू आम्हाला मिळाले। मी आपल्या जोरदार टाळ्यांच्या आवाजात बच्चू भाऊ कडू यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो। भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। खरतर कबड्डी खेळताना जर्सी नंबर 10 महिला खिलाडी दोस्तों मला माहित आहे का अमरावती की लक्ष त्या पकडे गई प्लेअरवर आहे पण तरी मी 1 पॉइंट दोस्तों काढो तिकडे ठेवा कान माला इकडे ठेवा 1+2 3 पॉइंट दोस्तों काडोल काडोल ने अच्छा कवर किया है दोस्तों आप देख सकते हैं पहले 7 थे 7 11 थे दोस्तों अभी आप देख सकते हैं काडोल के 15 पॉइंट और अमरावती के दोस्तों 13 पॉइंट और जो भी भाई नए हैं वो चैनल को सब्सक्राइब कर दे वीडियो को लाइक कर दे कमेंट कर दे शेयर कर दे।